नमस्कार मुलींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या मराठीच्या अभ्यासक्रमातील 10व्या क्रमांकाची कविता, कवितेचं नाव आहे शब्द. कवी आहेत यशवंत मनोहर. थोडक्यात कवींचा परिचय असा, यशवंत मनोहर यांचा जन्म 1943 रोजी झाला. कवी यशवंत मनोहर परिवर्तनवादी जीवनमूल्य जपणारे कवी, अशी यशवंत मनोहर यांनी आपल्या आक्रमक शब्दशैलीतून प्रस्तुत कवितेमधून आजच्या जगातील विषमता, मूल्यांची होणारी पायमल्ली, संधी साधुपणा, समाजातील वाईट गोष्टींवर ताशेरे ओढलेले आहेत. कवींनी शब्द या कवितेत त्यांनी आपल्या जीवनातील शब्दांचे स्थान सांगितले आहे. शब्द हेच त्यांचे सर्वस्व आहे ही भावना या कवितेतून व्यक्त होते. कवीला भोवतालच्या जगामध्ये विषमतांचे जाळे आढळते. एकीकडे पैशांची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा, तोंडात मूल्य आणि वागण्यात संधी साधूपणा, अंधार निष्ठ आयुष्य आणि उजेडाची मुखवटे, अशा अंतर्विरोधांनी कवींच्या जीवाचा भडका पडतो. या प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतात. त्यांची कविता सर्व दिशांनी झिपावणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते. कवी म्हणून जगलेले, भोगलेले हे त्यांच्या कवितेतून प्रकट होते. चला तर समजून घेऊया मग शब्द या कवितेचा संपूर्ण भावार्थ. कवितेचं पहिलं कडवं असं, आकांतानी हाका घातल्या माझ्या, आकांतानी हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना, माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. अर्थात कवी म्हणतात, समाजामध्ये या घडणाऱ्या वाईट गोष्टींविरुद्ध माझे मन आक्रोश करू पाहत आहेत, तेव्हा तो आक्रोश कवींनी या प्रस्तुत कवितेच्या द्वारे म्हणजे शब्दांद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. कवी म्हणतात, माझ्या मनातील जी चीड आहे ही निरुत्तर होती, याला कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं, कारण या बजबजलेल्या समाजाकडे त्यांची उत्तरे नव्हतीच. तेव्हा माझ्या मनातील आग शांत करण्यासाठी शब्दांनीच मला आसरा दिला. कवी म्हणतात, एक माता जशी आपल्या मुलाला पोटाशी घेऊन समजवण्याचा प्रयत्न करते, तसेच शब्द माझ्या बरोबर असे उभे होते, अशा अर्थाचं पहिलं कडवं. दुसरं कडवं आहे, डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली, एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. अर्थात कवी म्हणतात,
जेव्हा जेव्हा कधी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आले, असे काही क्षण आले की मला पुढचा मार्गच सुचत नव्हता, शोधता येत नव्हता, अंधारून आलं होतं सगळं, आणि तेव्हा या शब्दांनीच मला मार्ग दाखवला, या उजेडाचा हात दिला. एखादी आठवण माझ्या मनामध्ये जळजळ निर्माण करू लागली होती, तेव्हा या शब्दांनीच मला मन मोकळे करण्याची, मनाला समजावून हल्ला झेलण्याची शक्ती दिली, हल्ला झेलण्याची शक्ती दिली. अशा अर्थाचं हे कडवं. पुढचं कडवं असं, चिडून चिडून सांडत सांडत होते म्हणून, चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली. दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली. अर्थात कवी म्हणतात, माझ्या मनातील जी हदबलता होती, जी चीड होती, ती चीड या उन्हासारखी वेदना, या उन्हासारखं दहा देत होती. या उन्हास उन्हाचे चटके जसे बसतात, तसे प्रकारचे चटके मला ह्या माझ्या मनातील चीड, माझ्या मनाची हदबलता उन्हासारखे दहा, उन्हासारखे चटके मला देत होती. तेव्हा या शब्दच, तेव्हा हे शब्दच सावली बनून माझ्या जीवनात आले. भर दिवसाही जेव्हा असहाय्यतेने डोळे भरून यायचे, डोळ्यापुढे अंधार दाटायचा, तेव्हा पुन्हा माझ्या या आयुष्यामध्ये प्रकाशाचा किरण दाखवणारे हे शब्दच होते, असं या प्रस्तुत कडव्याचा अर्थ. चौथं कडवं आहे, जगून देणारे काही विसरायचे होते, जगून देणारे काही विसरायचे होते, तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. अर्थात आयुष्यामधले असे काही क्षण होते, असे काही प्रसंग होते जे मन त्रस्त करणारे होते, जगूनही अशा प्रकारची भावना निर्माण करणारे होते, तेव्हा स्वतःचा तोल सावरण्यासाठी माझे शब्दच माझे मार्गदर्शक ठरले. मरणाच्या दारात उभे राहून मरणाला जवळ करावं असं मला वाटत होत. आयुष्याची नाव माझी डुबत चाललेली होती असं मला वाटू लागलं होतं, तेव्हा त्या मरणाच्या दारातून बाहेर पडण्यासाठी एक उमेदीचा, आशेचा, किरणांचा किनारा मला फक्त आणि फक्त या शब्दांनी दिला, असं या प्रस्तुत कडव्याचा अर्थ. पुढलं कडवं सर, काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधी वाऱ्याने टाळले, कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. अर्थात माझ्याजवळ, कवी म्हणतात, कवी यशवंत म्हणून म्हणतात की माझ्याजवळ हातामध्ये काही शिल्लक नव्हते, तेव्हा काय करायचं काही सुचत नव्हतं. जेव्हा मी या आयुष्यामध्ये अपयशाने ग्रासलो होतो, स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलो होतो, त्यावेळेस स्वतःचीच माझी मला भीती वाटत होती, कुणाच्या आधाराची अपेक्षा होती, तेव्हाही या शब्दांनीच मला माझ्या पाठीवर धीराचा हात ठेवला. कधी माझ्या नातेवाईकांनी, माझ्या आप्त स्वकीयांनी, तर कधी समाजाने मला झिडकारलं होतं, तेव्हा सुद्धा या शब्दांनीच मला आश्रय दिला होता, आणि आश्रय होऊन माझ्या पाठीशी हे उभे राहिले होते, असं या प्रस्तुत कडव्याचा अर्थ. शेवटचं कडवं आहे, कवी म्हणतात, मी भिकारी मी शब्दांना काय देऊ,
मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ, मी कर्जदार, शब्दांचा कसा उत्तराई हो। मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचविले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ती पचविले। मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचविले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले। अर्थात कवी यशवंत मधुर म्हणतात, हे जे शब्द आहेत हे शब्द माझे सर्वस्व आहेत। या शब्दांनी कधी मला लेखनातून माझ्या मनाला आधार दिला, कधी चांगल्या वाचनातील विचारातून या शब्दांनी मला आधार दिला। या शब्दामुळेच मी आज जगण्यासाठी, या आयुष्यासाठी, या जीवनासाठी लायक आहे, अशी कवी यशवंत मधुर यांची भावना आहे। म्हणून कवी म्हणतात, शब्दांनी मला भरभरून दिलं, पण मी या शब्दांचा उतराई कसा हो। मी या शब्दांना आपलेसे केले व त्यांनी मला वाचविले। मी माझ्या मनातील जी हळहळ होती, जी जळजळ होती, हळहळ जळजळ जहर शब्दातून उतरविले। म्हणजेच कवीला इथे काय म्हणायचं आहे, समाजातील अन्यायाची, विषमतेची चीड मी शब्दातून मांडली, पण शब्दांनी हा जो माझा आक्रोश होता, हा जो माझा संताप होता, हा जो माझा राग होता, या माझ्या रागाचं त्यावर होणारे जे प्रहार होते, समाजरूपी प्रहार, ते प्रहार मात्र माझ्या या शब्दांनीच पचविले। अशा या प्रस्तुत कवितेचा अर्थ। या कवितेवरील संपूर्ण स्वाध्याय कृती तुम्हाला सोडवायची आहेत। पुन्हा भेटूया पुढल्या तासिकेत। तोपर्यंत धन्यवाद।